वैज्ञानिकों ने अच्छा काम किया है तो उनका उत्साह वर्धन करने के लिए, उनको बधाई देने के लिए प्रधानमंत्री नहीं जाएंगे तो और कौन जाएगा? मोदीजींच्या पसंतीकरता कुठल्या सी वोटर बी वोटरची आवश्यकता नाही। असे कित्येक सर्वे येतात जातात, मोदीजी नंबर वन होते, नंबर वन आहेत, नंबर वन राहतात। पटोले जसे महाराष्ट्रभर कशाकरता फिरतात आणि नेमकं काय करतात ते मला माहीत नाही, पण माझे मित्र आहेत, त्यामुळे मी त्यांना असं त्यांनी बोललं तरी माफ करतो। त्याचा आनंद आहे, कोयासान सारख्या विद्यापीठाने मानद डॉक्टरेट त्या ठिकाणी दिलेली आहे, मी त्यांचं अतिशय मनापासून आभार मानतो। विशेषतः कोयासान विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात बुद्धिस्ट कल्चरवर देखील त्या ठिकाणी अभ्यास केला जातो आणि आपली संस्कृत सारखी भाषा असेल किंवा इतर आपलं जे भारताची संस्कृती आहे याही संदर्भात एक मोठं रिसर्च त्या ठिकाणी चालतं आणि त्याच्या व्यतिरिक्तही एक अतिशय नामांकित अशा प्रकारचे विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये मला असं वाटतं त्यांनी डॉक्टरेट दिली। खरं म्हणजे मी असं म्हणेन की हा काही माझा सन्मान आहे असं मी मानत नाही, हा महाराष्ट्राचा सन्मान आहे, कारण मी महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गेलो। से लौटने के बाद सीधे बेंगलुरु में वैज्ञानिकों से मिले, चंद्रयान की जो सफलता हुई है उस पर बधाई दी और काफी भावुक हो गए। इस विजिट को किस तरीके से देखते हैं सर? और कांग्रेस इस पर कहीं ना कहीं वैज्ञानिकों का लाइमलाइट लेने के लिए बीजेपी और प्रधानमंत्री पे आरोप लगा रही है, क्या कहेंगे? देखिए, कांग्रेस क्या कह रही है इसकी ओर मैं नहीं जाऊंगा, क्योंकि वो फ्रस्ट्रेटेड पार्टी है। उन्होंने देश के बारे में सोचना बहुत पहले बंद कर दिया। आज पूरा देश ये जानता है कि प्रधानमंत्री जी के नेतृत्व में जिस प्रकार से साइंस एंड टेक्नोलॉजी में हम प्रगति कर रहे हैं, उस दिन भी जब चंद्रयान लैंड कर रहा था प्रधानमंत्री जी स्वयं दक्षिण अफ्रीका में बैठकर उसकी मिनट टू मिनट जानकारी ले रहे थे और प्रत्यक्ष उसको देख रहे थे। और अगर हमारे वैज्ञानिकों ने अच्छा काम किया है तो उनका उत्साह वर्धन करने के लिए, उनको बधाई देने के लिए प्रधानमंत्री नहीं जाएंगे तो और कौन जाएगा? तो मुझे ऐसा लगता है कि इतनी ऊंची राजनीति पर आज विपक्ष उतरा है कि जहां देश सफल होता है वो सफलता भी उनसे देखी नहीं जाती। इससे बुरी विपक्ष की परिस्थिति हमने आज तक हमारी जिंदगी में नहीं देखी। ना पसंती मिळालेली आहे का? सर्वे केला त्यामध्ये 306 आहे। मोदीजींच्या पसंतीकरता कुठल्या सी वोटर बी वोटरची आवश्यकता नाही। असे कित्येक सर्वे येतात जातात, मोदीजी नंबर वन होते, नंबर वन आहेत, नंबर वन राहतात। सर, नाना पटोले टीका करताय, दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे आणि नेते गावाला जातात, जपानला जातात। नाना पटोलेंना मी कधीच गांभीर्याने घेतलेलं नाही। नाना पटोले सकाळी वेगळं बोलतात, संध्याकाळी वेगळं बोलतात, दुसऱ्या दिवशी अजून वेगळं बोलतात। मी जपानला गेलो तर भारताकरता काहीतरी घेऊन आलो, मुंबईकरता घेऊन आलो, फिरायला गेलो नव्हतो। नाना पटोले जसे महाराष्ट्रभर कशाकरता फिरतात आणि नेमकं काय करतात ते मला माहीत नाही, पण माझे मित्र आहेत, त्यामुळे मी त्यांना असं त्यांनी बोललं तरी माफ करतो। सर, 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 सर,